अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनोख्या पद्धतीने बूट पॉलिश आंदोलन केले जात आहे। व्हॉट हॅपन, काय झालं, काय घडलं, या कोरोना काळात सरकारने काय दिलं, काय नाही दिलं, याबद्दलच्या प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडने व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, मजूर, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकडून जाणून घेतल्या आणि या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी संभाजी ब्रिगेड हे आंदोलन करत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर साळवे यांनी दिली आहे। जय जिजाऊ, सर्वांना साष्टांग नमस्कार। आम्ही आज जामनेर मध्ये आलेलो आहोत आणि आमचं जे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक आंदोलन चालू झालं आहे। व्हॉट हॅपन, काय झालं किंवा काय घडलं, सरकारने तुम्हाला या कोरोना काळामध्ये लॉकडाऊन मध्ये काय दिलं, या अशा प्रतिक्रिया आम्ही व्यावसायिक असेल, शेतकरी असेल, यांच्या सर्व जनतेच्या समस्या, नागरिकांच्या समस्या या सरकारपर्यंत पोहोचण्याचा संभाजी ब्रिगेडचा प्रयत्न आहे आणि या अनुषंगाने आम्ही इथं बूट पॉलिश आंदोलन करतो आहे की जे बुटावरती घाण झालेली आहे ती स्वच्छ केल्यानंतर तो जसा चकचकीत होतो तसं या 1.5-2 वर्षामध्ये आमच्या मनामध्ये, आमच्या घरामध्ये सर्वीकडे घाण झालेले आहेत, आमचे व्यापार, उद्योग, व्यवसाय बुडलेले आहेत आणि ते स्वच्छ करण्यासाठी शासनाने प्रयत्न करायचे आहेत। यासाठी बूट पॉलिश आंदोलन आम्ही करत आहोत। आम्ही आलेलो आहे नागदेवका हॉटेलचे मालक किशोर पाटील यांच्याकडे। आपण थोडक्यात जाणून घेऊयात त्यांना या लॉकडाऊनच्या काळामध्ये कशा प्रकारचा सामना करावा लागला आणि यांची स्थिती काय आहे ते थोडक्यात ते आपल्याला सांगतील। तत्पूर्वी आज जे आंदोलन आहे बूट पॉलिश, मी त्यांची त्यांच्या पायात बूट नाही आहेत पण चप्पल आहे, त्याची पॉलिश करणार आहेत आणि या सरकारपर्यंत हा संदेश पोहोचणार आहे। तर चप्पल झाली, बोला तुम्ही, तुमचा काय प्रॉब्लेम झाला आहे? तर मी किशोर पाटील, माजी सैनिक, सैन्यातून आलो, हॉटेल स्थापन केलं। हॉटेल स्थापन करताना चव दिल्यामुळे तिचं नाव लौकिकता खूप मिळाली। आज मी एक हॉटेलचे 2 हॉटेल केलं, एक माझ्या नावाची प्रोपरायटर किशोर पाटीलच्या नावाची नागपूरचं भोजनालय आणि मिसेसच्या नावाची सद्गुरुपा भोजनालय। जामनेरमध्ये 2 शाकाहारी, शुद्ध शाकाहारी आणि चांगल्या टेस्ट देणाऱ्या हॉटेल मी सुरू केलं आणि चांगला स्कोप असतानाच मोठं संकट आपल्या भारतावरती आलं, कोरोना। कोरोनामुळे सर्व जग उस्तस्त झालं, त्याप्रमाणे आमचं हॉटेलला पण भयानक, महाभयानक नुकसान झालं। आमची हॉटेल कंटिन्यू बंद असल्यामुळे माझ्याकडे जे 2 हॉटेल मिळून 15 माणसं आहेत तर त्यांचं जेवणा खावण्याचा प्रश्न निर्माण झाला। मी त्यांना मदत केली, किराणा देऊ केला सुरुवातीला माझ्याकडून दिला, बाकी नंतर मी किती देऊ शकणार, माझं स्वतः इन्कम बंद झालेलं आहे। माझं आजपर्यंत मी हिशोब जोडला तर माझं 10 लाखाच्या वरती मला नुकसान झालेलं आहे 2 हॉटेल मिळून। तर त्यामुळे आम्हाला शासनाकडून खूप अपेक्षा आहे, पण शासनाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मधल्या पिरियडमध्ये बोलले होते हॉटेल लाईनचं कमीत कमी लाईट बिल तरी माफ करावं, पण कशाचं काही लाईट बिल, कसलं काहीच नाही, लाईट बिल तर आहे तेच येतोय। हॉटेल बंद असल्यावर सुद्धा लाईट बिल तेवढं तेवढं झालं, मग त्याच्या वायरमॅन बोलले नाही साहेब आता तुमचं ऍक्च्युअली रिडिंग घेऊ, मग ते येऊ, म्हणजे सर्व भोंगळ कारभार। लाइटिंगचा सुद्धा प्रॉब्लेम आहे, हो लाइटिंगचा, जे लाईट बिल तुम्हाला येत आहे हे तुमच्या भरण्याच्या आणि तुम्हाला बँकिंगची काही मदत, बँकेचं कुठलंही मदत झालेलं नाही आम्हाला। आमचं कर्ज उलट वाढून गेलं पण कमी झालं नाही, मला फार मोठा फटका बसला यामध्ये आणि कारण मला माझ्या जीवावरती 15 जणांचा परिवार, नुसतं माझा एकट्याचा परिवार नसून मला माझ्या हॉटेलमधल्या 15 जणांचा परिवार सांभाळायचा आहे, त्यांना रोजगार द्यायचा आहे। तर रोजगार द्यायचा आहे पण मी हॉटेल तर उघडून बसलो पण धंदा नाही, कारण कोरोनामुळे कोणी लोक यायला तयार नाहीत। आज पण माझा धंदा फक्त पार्सलसाठीच लिमिटेड राहून गेलेला आहे, टेबल फार मोजके येतात तोपर्यंत 4 वाजेचाच टाईम दिलेला आहे सरकारने, हे कुठलं न्याय आणि आज कुठपर्यंत आपण या कोरोनाला सहन करायचं? मोकळे करायला तुम्ही तुमचे स्वतःचे जे नियम बनवणारे साहेब लोक आहेत
जे मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत, जे पीएम ला सांगणार आहेत, तेच स्वतः त्यांचा फुल पगार घेत आहेत. आणि आम्हाला मात्र म्हणताय की तुम्ही दुकान बंद करा, तुमच्यामुळे कोरोना वाढतोय. म्हणजे ही कुठली पद्धत आहे? आता सुरुवातीला आम्ही खूप प्रयत्न केला, खूप मदत केली. इवन आम्ही आमच्या ट्रस्टच्या द्वारे अन्नदान पण खूप केलं कोरोना पिरियड मध्ये. जिथं गव्हर्नमेंटचं अन्न मिळतोय त्यांना, तरी आम्ही दिल्यानंतर मधल्या पिरियडला 3 वाजता आम्ही कोविड सेंटरला जायचो आणि अन्न छत्राच्या द्वारे आम्ही अन्नदान करायचो. प्रभाकर दादा, तर लोक आमची वाट पाहिजे हो आमच्या जेवणाची. का बरं तर शासनाने शासनाने जे दिलंय ते 12 वाजता मिळायचं आणि संध्याकाळी 7 वाजता मिळायचं. मग मधल्या पिरियडला आम्ही जे द्यायचं त्याची खूप वाट पाहिजे. का? आम्ही उच्च क्वालिटीचं द्यायचो. आमच्या पद्धतीने आम्ही जेवढं अन्नदान द्यायचं. आम्ही अशा प्रकारची माणसं आम्ही की आम्ही अन्नदान करायला कमी पाहिलं नाही, पण आमचं गेलेलं नुकसान तर या माध्यमातून काय संदेश द्यायचा? संदेश हाच द्यायचा आहे की आता कुठलेही लॉकडाऊनचे निर्बंध ठेवू नका. लागलं तर तुम्ही सर्वांना जनतेला सांगा, ज्याचं त्याचं दवाखान्याचं बिल ज्याने त्याने भरायचंय, सरकारीला जो जमा झाला त्याचं फक्त सरकार भरेल, बाकी प्रायव्हेट मधलं कोणी भरणार नाही. चालेल, आम्हाला इंदाज चालेल, पण लॉकडाऊन पूर्ण ओपन करावा आणि आम्हाला त्याच्यातून 2 पैसे मिळतील. तुमचं म्हणणं आहे की कोरोनाने जे मृत पावण्यापेक्षा लोक असे मरतील, असे जास्त मरत आहेत साहेब. कारण आम्ही कर्ज काढून काढून किती काढणार आहे? कर्ज काढून आत्महत्या केली तर आम्ही काही, मी आहे शेतकरी पण व्यवसाय पण आहे, माझे सैनिक पण आहे, म्हणून पण मग मी कसं आत्महत्या करायचा? जे बाकीचे शेतकरी बांधव करतायत, कंटाळून करतायत, त्यांना करू नये, पण ते करावं लागतं हे गव्हर्नमेंटने बघायचं. आणि माझ्यासारख्याने पण व्यापारी, माझे सैनिक आणि शेतकरी तिघी मी एक असल्यावर मी जर का आत्महत्या करायला मजबूर झालो तर त्याला जबाबदार शासन राहणार. तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. आमच्या कर्ज बाजारापासून ज्यांनी देशासाठी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं आहे आणि त्यांना अशा प्रकारचा आज या लॉकडाऊन मध्ये त्रास होतो आहे, ही एक समस्या आज यांची जरी असेल परंतु पूर्ण देशामध्ये ही समस्या आहे. आणि आम्हाला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की हे जे आंदोलन आहे छोट्या प्रमाणात चालू, ते मोठ्या प्रमाणात एक देशामध्ये उभं राहणार आहे. जर आपण तात्काळ जर निर्णय नाही घेतले तर संभाजी ब्रिगेड आणखी आंदोलन तीव्र करणार आहे. आंदोलन चालू झालंय संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून. भाटे, आपण काय झालं, सरकारने तुम्हाला काय दिलं? तर ज्या ज्या समस्या असतील या गावामध्ये आम्ही जाणून घेत आहे. तसेच जे कुटुंब आहे या गावामध्ये, त्यांचा नाभिक व्यवसाय सलूनचा व्यवसाय होता आणि या व्यवसाय करत असताना जवळजवळ 1.5 वर्षापासून या घरामध्ये अडचणी सुरू झाल्या आहेत. यांचे बंधू, मोठे बंधू गजानन कडू वाघ वय 35 यांनी परवाला आत्महत्या केलेल्या आहेत. कर्जबाजारीला कंटाळून, त्यांच्या घरामध्ये अडचणीला कंटाळून, या कोरोना काळामध्ये ज्या अडचणी चालू आहेत यामुळे बरेचसे युवक उद्योजक आत्महत्या करत आहेत. हेच आमचं म्हणणं, लोकांचे जे मागण्या आहेत किंवा जो लोकांना होणारा त्रास आहे हा शासनापर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तरी आम्ही जाणून घेऊया काय नव्हतं तुमचं. ईश्वर बरं, मला एक सांगा, तुम्हाला समोर घ्या थोडा वेळ, तुम्हाला शासनाने काय दिलं किंवा तुमचं काय नुकसान झालं ह्या लॉकडाऊनच्या काळामुळे? म्हणजे हातावरचं पोट असल्यामुळे आर्थिक कृती लावून गेली, त्यामुळे एक वेळेला म्हणजे खायला पण अशी परिस्थिती नव्हती. तरी पण मी जळगाव जनता या बँकेकडे लॉकडाऊनमध्ये कर्ज काढले 50,000 रुपये. त्यांनी पण मला तगादा लावलेला आहे, आता पण हप्ता भरा काम म्हणजे ते पूर्ण हप्ते भरायचे आता अशी परिस्थिती. त्यामुळे माझा मोठा भाऊ काही एकदम टेन्शनमध्ये होता, त्यांनी मला फोन लावला, असं असे काम नाही त्या कामावर, दुकान चालू होती, काम करतो, धंदे पण चांगले नव्हते आमचे, म्हणजे लोक निर्गाडे करायचे, कटिंग करायचे, तर धंदे पण व्हायचे नाही. तर टेन्शनमध्ये त्यांनी परवाच्या दिवशी आत्महत्या. त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी एका बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि बँकेचे तर फोन चालूच होते परंतु मोठ्या भावाला सुद्धा काम नव्हतं. आणि त्यांनी त्यांना फोन करून सांगितलं की दादा मला काम नाही आहेत, घरामध्ये 2 मुलं आहेत, एक मुलगा साई नावाचा, एक मुलगी आणि या वैष्णवी आणि या ताई आहेत. त्यांच्या घरामध्ये काल, त्यांचं म्हणणं असं आहे
की आज सुद्धा आमच्या घरामध्ये तेल नाही आहेत. इतकी बिकट परिस्थिती या कुटुंबाची झालेली आहे. ताई काय म्हणतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. या ताई घ्या, ताई पुढे घे, ताईला बोल, घ्या बोला. गेल्या वर्षापासून म्हणजे 1-1.5 वर्षापासून लॉकडाऊन चालू. जेम जेम पैसा होता तोपर्यंत आपण पैसा होता तोपर्यंत भागवलं. पण आता सतत जर लॉकडाऊनच असलं तर घरातला परिवार पोसणार कसं? बाई असते मुलांना घेऊन सांभाळते. माणसाला बाहेर काम असलं तर काम करणार. घरामध्ये बसले बसले माणसाने खूपच सतत विचार करायचा की पैसा आणायचा कुठून. घरामध्ये जर सरकार म्हणते आम्ही मदत करू, काय मदत करू? आम्हाला 1 किलो धान्य सुद्धा आतापर्यंत भेटलेलं नाहीये. आम्हाला कोणत्याच प्रकारची मदत नाहीये. फक्तच निमित्त आलाय की मदत करतोय मदत करतो, कोणत्याही प्रकारची मदत नाहीये. आणि आता जीवन जगायचं कसं? शेवटी माणसाने विचार केला आणि आत्महत्या करून मात्याला कारणीभूत कोण आहे याचा विचार तुम्हीच करायचा. ताईच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये जवळजवळ 1-1.5 वर्षापासून या अडचणी चालू आहेत. ते पूर्ण भारतामध्ये आहेत. परंतु या सरकारने कुठल्याही प्रकारची मदत आजपर्यंत जनतेपर्यंत केली नाही. एकतर लॉकडाऊन उठवायला पाहिजे किंवा या लोकांना, अशा लोकांना मदत करायला पाहिजे असंच आमचं म्हणणं आहे. हे आत्महत्या केलेले जे गजानन कुलू वाघ आहेत यांचे मुलं आहेत. नाव काय बेटा तुझं? वैष्णवी. तुझं नाव? ऋषिकेश. आणि वैष्णवी आहेत, हे लेकरं आहेत. आता यांचा शिक्षणाचा पुढे प्रश्न आहेत. बाबा गेल्यामुळे शिक्षणाला अडचणी येतील. बऱ्याचशा काही अडचणीला या घराला सामोरी जायचं आहेत. आज हा संदेश आम्ही शासनापर्यंत पोहोचत आहेत की ही एक समस्या नसून, ही एक आत्महत्या नसून, जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी आज मागे MPSC च्या मुलांनी सुद्धा एक आत्महत्या केलेली आहे. अशा आत्महत्या भविष्यामध्ये घडू नये त्यासाठी सरकारने या उपाय योजना लवकरात करावा असं आम्ही सरकारला आव्हान करीत आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.